बर्नार्ड आजोबा पहिल्यांदाच त्यांचं पोर्ट्रेट पाहतायत त्यांच्या नातीने काढलेलं हे पहिलं आणि लाडकं चित्र आहे ते हसताना दिसत हे छान आहे हे खरं हास्य वाटतं कृत्रिम नाही ते चित्रात टिपणं सोपं असतं कुठल्याही टीनेजर प्रमाणे चौदा वर्षांच्या मेकेन्झीला सुद्धा अनेक व्याप येत आय जे काउंटी लेवल फुटबॉल मी काउंटी पातळीवर फुटबॉल आणि नेटबॉल खेळते वेल्स साठी हॉकी ही खेळते मोकळ्या वेळात मी लाइफ गार्ड म्हणूनही काम करते सतत व्यग्र राहणं मला आवडतं पण लॉकडाऊन लागला तसा शाळा आणि खेळ दोन्ही बंद झालं आणि व्यक्त होण्यासाठी मेकेंझेने हातात कुंचला घेतला हे मी काढलेलं पहिलं चित्र आहे चित्रकला सुरू केल्यापासून तीन महिन्यात तिने हे चित्र काढलं मेकेन्झेची आई कलाकार आहे पण तिने यापूर्वी कधीच ब्रश हातात घेतला नव्हता आईने तुला, तुला? काही टिप्स दिला का पण त्यानंतर सोशल मीडियाने मेकेन्झेला रातोरात प्रसिद्धी दिली मेकेन्झेचं चित्र रॉयल अकॅडमीच्या तरुण चित्रकारांच्या प्रदर्शनात निवडलं गेल्याचं ट्विट तिच्या शाळेनं केलं आणि ती व्हायरल झाली जगभरातल्या लोकांनी तिच्या चित्रांसाठी हजारो डॉलर्स मोजले दोन दिवसात म्हणजे सहा सात चित्र विकली गेली आणखी अनेकांना चित्र घ्यायची होती लोक चित्र न पाहताच बुकिंग करत होते मी मनात म्हटलं तुम्ही अजून की मी काय काय चित्र काढणार आहे तुम्हाला ते आवडेलच याची खात्री so is... हे तिच्या सुरुवातीच्या चित्रांमधलं एक आहे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हाच सॅड आईज असं याचं नाव आहे हे दुसरं चित्र त्याचं नाव ऑल राईट कीपर असं आहे या दोन चित्रांमध्ये तिने किती प्रगती आहे पहा ब्लॅक वॉटर आता विक्रीसाठी ठेवलेली आहेत मी रॉयल मध्ये तिचं चित्र पाहिलं तेव्हा मला असंच वाटलं की हजारो चित्रांच्या गर्दीत तिचं चित्र उठून दिसत होतं या चौदा वर्षांच्या मुलीला माणसांच्या भावना ज्या प्रकारे दिसतात तशा त्या इतरांना दिसत नाहीत या भावना टिपल्यामुळेच तिची चित्र उठून दिसतात शाळा खेळ हे सगळं सांभाळून पुढचं चित्र काढायला तिला वेळ मिळालेला नाही आणि इतकं यश मिळूनही आपलं करिअर म्हणून ती चित्रकलेकडे पाहत नाहीये मला पेंटिंग मध्ये करिअर करायचं नाहीये मला नाही, नाही वाटत असं का ग नाही वाटत चित्रकलेमुळे मला आनंद मिळतो करिअर मध्ये ती मजा निघून जाईल आणि करिअर निवडताना तुमची सगळं करण्याची तयारी हवी चौदा वर्षांची ही कलाकार सध्या भविष्यातले सगळे पर्याय खुले ठेवतेय